आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. कोगनोळीतील श्री हरिसिद्धनाथ सहकार आणि शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट विठ्ठल सिद्धू कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आरंभी मान्यवरांच्या हस्ते श्री हरिसिद्धनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर इयत्ता 10वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रोहिणी दीक्षित, एस एस ढवणे आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल कोळेकर यांचा शाल श्रीफळ, श्री दत्तगुरूंची चांदीची मूर्ती देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी एस एस ढवणे, एच वाय हवालदार, हरिभक्त परायण, उद्धव काजवे, शशिकांत गुरव आदींनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना या सत्कारासाठी सर्व संचालक आणि कर्मचारी पात्र असल्याचे मत विठ्ठल कोळेकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सौ रोहिणी दीक्षित यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आपण तयार असल्याचे सांगितले. यावेळी विजय लोखंडे, बाळा सोकोळी, सचिन खोत, बिरसू कोळेकर, श्रीपती गोरडे, देबू कोळी, रत्नदीप चौगुले, बाबासो भिद्रोळे, राजाराम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक कांबळे, पूनम मुल्ला, अतुल मोहिते, शुभांगी पाटील, कविता पाटील, नितीन धनवडे यांच्यासह सर्व शिक्षक, बँक कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.